बहुजन समाज संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आम्ही अकोला जिल्हा बुलढाणा वाशिम मूर्तिजापूर या जिल्ह्यातून आलेले लोक सकाळ रात्री काल समजा जवळपास नाही म्हणता म्हणता 10 तासाचा प्रवास करून सेनेने आम्ही इथे आलो सकाळपासून उपाशी तापाशी हे लोक ग्रामीण भागातून आले लोक कुठल्याही मंत्र्याला आमच्यासाठी भेटण्यासाठी 2 मिनिटाचा वेळ नाही आहे परंतु इलेक्शनच्या परेडमध्ये मात्र आमच्यापर्यंत येतात अधिकाराचं कारण पैसा वाटते बरोबर आहे सरकार त्यांचं आहे आमचं असं म्हणणं आहे की अगर जर कधी मंत्र्याने एवढ्या उन्हामध्ये बसेल या ठिकाणी सरकारचं आहे असं म्हणून आधी सरकार बसलेलं आहे की त्या ठिकाणी त्या लोकांना पाण्याची सुद्धा अरेंजमेंट नाही आहे इथे कमीत कमी इथं 2 तासाचे ओव्हर झाले आम्हाला बसायला सरकारचं आमच्याकडे दुर्लक्ष आहे यांचं असं वाटतं की यांना इथं पाणी नाही द्यायला पाहिजे म्हणजे साले मरतील तर मरू द्या डबल कमीत कमी मोर्चे तर नाही करतील या सरकारवर आमचा रोष आहे की ज्या सरकारने आम्हाला 2 तासापासून इथं बोलवलं आणि 2 मिनिटाचा वेळ यांच्याकडे नाही आहे अशा सरकारचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि मीडियाचा आभार मानतो की अगर मीडियाने जर कधी ही बातमी खरोखर अगर मनापासून छापली तर या सरकारला उद्या तरी जाग येईल बहुजन समाज संघटनेच्या वतीने मी सरकारचा निषेध करतो आम्ही दिलेलं आहे पालकमंत्र्याला निवेदन दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्याला भी निवेदन दिले आमदाराला भी आमच्या जिल्ह्याच्या ह्या साऱ्या गोष्टी माहिती आहे परंतु आमदार सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे कारण आमदार भी आमचे नाही आहे आम्ही आमच्या घरकुलच्या मागण्यासाठी इथं बसलेलो आणि जे लोक बेघर आहेत त्यांना घर मिळालं पाहिजे जे शेतकरी आहेत त्यांना त्यांचं शेत मिळायला पाहिजे आणि ज्या लोक 40 ते 50 वर्षापासून सुपरपट्ट्यामध्ये राहतात अतिक्रमण करून त्यांना मालकी हक्क पट्टे मिळायला पाहिजे पण हे सरकार म्हणते की त्या लोकांना त्याच्यावरून काढून टाका सरकारला त्याच्यावरही घर बनवायचं आहे का मोठ्या मोठ्या धन्ना सेटायला तर सरकारनं सत्ता सोपून दिलेली आहे अनेक लोकांना नळ नाही आहे लाईट नाही आहे पाणी नाही आहे लोक कसे अभ्यास करतील या पुराव्यासाठी 1995 पासून पाठपुरावा करत आहे सरकारकडे की त्या लोकांना तिथं लाईट भेटली पाहिजे कोणत्याही पद्धतीमध्ये लाईट द्या कमीत कमी लेकरं शिक्षित तर होतील पण सरकारने शिक्षणावर बंदी आणलेली आहे जर आमच्याकडे लाईटच नसेल तर शिक्षण कसं घेणार आहे आमची सरकारकडे खरोखर मागणी आहे.